नमस्कार, वेलकम टू श्रीमाईज गॅलरी. या नेहमीप्रमाणे आज मी दसऱ्याचा व्लॉग अपडेट करत आहे. तर उशिरा करते कारण काल खूप उशीर झाला होता आम्हाला घरी यायला, आम्ही बाहेर गेलेलो. तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी अंघोळ करून सगळ्यात पहिले घराला सगळीकडे सगळ्या दरवाजांना तोरणे लावले. तर हा फ्रंट आहे, तर ह्या फ्रंट डोअरला तोरण लावून झालं. त्यानंतर मी देवाला उठवलं, देवाची आरती वगैरे केली, जी सकाळची पहिली आरती असते. आणि श्रीमयी तुम्ही बघू शकता आतमध्ये दिसते. श्रीमयीनी स्कर्ट घातलेला रेड कलरचा आणि ब्ल्यू कलरचं टॉप. तर देवाच्या पूजेमध्ये श्रीमयीनी तुलसी आरती केली. विशेष हे होतं की ती सगळं करत होती. तुळशीला पाणी घालणे किंवा आरती करणे, फुलं ऑफरिंग करणे, ह्या सगळ्या गोष्टी श्रीमयी करत होती. आणि श्रीमयीला रोजच करायचं असतं. आम्ही जेव्हा भगवंतांना उठवतो, माझ्याकडे राधाकृष्ण चंद्र आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर मागच्या एकादशीचा व्हिडिओ बघितला असेल अभिषेकाचा, तर भगवंतांचा व्हिडिओ आहे अपडेट केलेला. तर श्रीमयीला तसंही आरतीच्या सगळ्या टिप्स माहिती आहे की कसं करायचं असते, अगरबत्ती ओवाळायची, दिवा ओवाळायचा, फुलं ऑफरिंग करायचे. तर श्रीमयी नेहमी करत असते तिच्या बाबांसोबत किंवा माझ्यासोबत. तर आजचं असं ही खूप क्यूट होतं की श्रीमयी स्वतःहून आरती करायला आली तुळशीची. आणि बघा तुम्ही, नमस्कार वगैरे पण किती छान करते. आणि त्यानंतर तिने छान दंडवत घालूनही नमस्कार केला. फक्त तिला असं सांगावं लागतं की आता आपल्याला दंडवत करायचं आहे, आता आपल्याला हे करायचं आहे, बाकी ती करते सगळं फॉलो. आणि असे छानपैकी दंडवत झाल्यावर श्रीमयीला घरात जायची घाई झाली होती, कारण तिकडे खूप सारे फुलांचे हार ठेवलेले होते. आणि ते झाल्यावर आम्ही तिच्या सायकलची, तिला पहिले सायकलची पूजा करायची होती, कारण मी तिला काल सांगितलं होतं उद्या तुझ्या सायकलची पूजा करायची आहे, उद्या आपल्याला सगळ्या गाड्यांची वस्तूंची पूजा करायची आहे घरातल्या. तर श्रीमयी अशी तिच्या सायकलची पूजा करायला मला मदत करते. छान टिक्के लावले, त्यानंतर हार घातला. आणि तिला सगळं आवडतं कारण तिच्यासमोर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो. कुठल्याही सणाला, कुठलाही काहीही कार्यक्रम असू दे, आम्ही श्रीमयीला त्यात इन्वॉल्व करतो, त्यामुळे ती त्या सगळ्या गोष्टी करूही देते आणि ती फुल एन्जॉयही करते. आणि श्रीमयी स्वतः अगरबत्ती ओवाळून, दिवा वगैरे ओवाळून पूजा करते. श्रीमयीच्या सायकलची पूजा झाल्यावर आम्ही खाली गाड्यांची पूजा करायला आलो. तर आमच्या दोघांच्याही गाडीची पूजा केली. आणि श्रीमयी इथेही नेहमीप्रमाणे मध्ये मध्ये करतच आहे, तुम्ही बघू शकता. श्रीमयीला फार आवडतं सगळ्या गोष्टी करायला.
करत होता अरे वा करा दाखवायचं ना तिला काय कर गाडी कशाला वर केली काय तिचं डोकं लावत त्यानंतर वर आम्ही आलो आणि आम्हाला जी 12 वाजता आरती करायची असते भोग आरती ती आम्ही करत होतो. त्यानंतर श्रीमईला एका ठिकाणी कन्या भोजनाला जायचं होतं कारण त्यांनी दसऱ्याच्या दिवशी कन्या भोजन ठेवलं होतं. तर श्रीमईला ही आरती झाली की मी लगेचच कन्या भोजनासाठी जायला सांगितलं आणि त्यानंतर मी घरातला स्वयंपाक आवरला. Thank you.
आजच्या नैवेद्यात पुरणाची पोळी, मुगाच्या डाळीचे पकोडे, बटाट्याची भाजी, पापड कुरडी, त्यानंतर कोशिंबीर आणि मसाले भात असं सगळं होतं. तर भगवंतांना भोग दाखवला 12:30 आणि त्यानंतर आम्ही आमचं जेवण करून घेतलं भोग झाल्यानंतर. संध्याकाळी मी जेव्हा माझं आवरत होती तेव्हा श्रीमयी अशी रुसली होती, कारण तिला पहिले आवरायचं होतं पण ती पहिले ऐकत नव्हती म्हणून मी तिचं नाही दिलं आवरून, मी माझं आवरलं. तर त्यानंतर श्रीमयीचं आणि माझं आवरलेलं आणि आम्ही सेम कलरचे लाचे घातले होते, म्हणजे माझाही ऑरेंज आणि तिचाही ऑरेंज झाला होता. तर जसं श्रीमयीला सगळ्यांच्या घरी सगळ्यांनी कुंकू लावून तिचं कन्यापूजन केलं तसं श्रीमयी सेम मला करत होती. मला खाली बस म्हणून तिने मला कुंकू लावलं, माझे पाय धुवत होती आणि हा सगळा प्रकार आमचा चाललेला. तर तुम्ही बघू शकता फोटोमध्ये, थोडेफार तुम्हाला आयडिया येईल त्या गोष्टीची. आणि त्यानंतर श्रीमयीनी आणि मी आम्ही डान्स केला घरी, त्यानंतर आम्ही खाली गेलो, खाली सगळ्या मैत्रिणींना भेटलो. हां, ॲक्च्युली श्रीमयीनी एक दसऱ्याचं गिफ्टही अनबॉक्सिंग केलं, तिच्या बाबांना मिळालेलं गिफ्ट होतं तर ते श्रीमयीनी अनबॉक्सिंग केलं. काही मी श्रीमयीसोबत डान्स केला त्यामुळे ती मला कुठेही गेलं तर आपण डान्स करू असं सांगत होती आणि कुठेही माझा हात धरून मला नाच म्हणत होती. तर आम्ही माझ्या एका मैत्रिणीकडे गेलो होतो, तिकडे आम्ही डान्स केला. इकडे ती आणि सरांचं जरा डान्स चाललं आहे, किसना हे करून दाखवत आहे त्यांना. त्यांना मी दाखवत होती की फ्रंट कॅमेरा ऑन केल्यावर ही कशी करते, तर ती त्यांना करून दाखवत होती किसना ह्याची ॲक्शन. नुसती पहिला सर इकडे माझी मैत्रीण आहे, तिचे मिस्टर आहेत आणि श्रीमयी आहे. त्यांनी बरेच फोटो काढले श्रीमयीसोबत आणि आम्ही परत एकदा देवीच्या दर्शनाला गेलो, कारण आज उद्यापासून देवीचं दर्शन मिळणार नाही, म्हणजे दसऱ्यानंतर एकादशीनंतर मिळणार नाही. म्हणून आज आम्ही दर्शनाला गेलो आणि विजयादशमीचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशीचं रूप हे खूपच सुंदर होतं. जे काय नऊवार नेसली होती देवीला ती खूप सुंदर होती, रंग खूप मस्त होता त्याचा आणि आम्ही दर्शन घेतलं श्रीमयी आणि मी.
देवीचं जे रूप होतं ते इतकं मनमोहक होतं की अगदी डोळ्याचे पारणे फिटले. आणि आम्ही कंटिन्यू दर्शनाला गेलो, त्यामुळे मला काल खूप वाईट वाटत होतं की आता उद्यापासून आपण दर्शनाला येणार नाही, म्हणजे ही नवरात्री उत्सव संपूच नाही असं मला आतमधून फिलिंग येत होती. आणि खूप मस्त होतं, म्हणजे जे काही तिकडे डेकोरेशन होतं, जे काही त्यांचं दांडियाचं चाललं होतं, आवाज छान, गाणे वगैरे, तर ते खूप भारी होतं. तर आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो. परत घरी येऊन आम्ही आमचं जेवण केलं रात्रीचं, आणि आम्ही व्हिडिओ लेट पोस्ट केला कारण रात्री एडिट करायला वेळ मिळाला नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.